नमस्ते, मी आहे श्रद्धा आणि आज आपण पाहणार आहोत तुमची आमची सर्वांची फेवरेट अशी पुलाव रेसिपी। यासाठी मी इथे काही भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत। यामध्ये मी घेतलेले आहे एक गाजर, थोडे मटारचे दाणे आणि थोडा फ्लावर। हे आपण स्वच्छ धुवून बाजूला ठेवणार आहोत। आपण पुलाव कुकरमध्ये शिजवणार आहोत, त्यासाठी मी इथे कुकरमध्ये थोडे तेल तापत ठेवलेले आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडे गरम मसाले, त्यासाठी मी इथे घेतलेले आहे थोडे जिरे, 3-4 तमालपत्राची पाने, 3-4 हिरवी विलायची, थोडी लवंग, थोडी काळी मिरी, थोडे दालचिनीचे तुकडे। आपण हे तेलामध्ये टाकूयात। आपले मसाले छान परतले की आपण यामध्ये टाकणार आहोत एक उभा चिरलेला कांदा। आता आपण कांदा छानपैकी परतून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान परतला गेला आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत चिरून ठेवलेल्या भाज्या। भाज्या आपण या कांद्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत। आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडी आलं लसणाची पेस्ट। अशा पद्धतीने आपण तेलामध्ये सर्व भाज्या आणि आलं लसणाची पेस्ट मस्तपैकी परतून घेणार आहोत। अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता आपल्या भाज्या छान परतल्या गेल्या आहेत। आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक बारीक चिरलेला टोमॅटो। सगळीकडे मस्त आपल्या भाज्यांचा सुगंध दरवळत आहे। पुलावसाठी मी इथे बासमती तांदूळ स्वच्छ निवडून धुऊन निथळत ठेवलेला आहे। आता आपण हा तांदूळ या भाज्यांवर घालणार आहोत। आता आपण भाज्या आणि तांदूळ छानपैकी पुन्हा एकत्र परतून घेणार आहोत। पुलाव करताना सर्वात महत्त्वाचे असते पाण्याचे प्रमाण। पुलाव करताना कायम पाणी हे प्रमाणात वापरले गेले पाहिजे, त्यामुळे आपला पुलाव छानपैकी सुट्टा आणि खमंग होतो। यासाठी मी इथे गॅसवर तांदळाच्या 1.5 पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। आता आपण हे गरम झालेले पाणी पुलावमध्ये घालणार आहोत आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ। आता आपण कुकरचे झाकण लावून घेणार आहोत आणि मंद आचेवर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। अशा पद्धतीने रेडी आहे आपली आजची खास पुलाव रेसिपी। आपला पुलाव तयार झाल्यावर आपण यावर टाकणार आहोत थोडे साजूक तूप। अशा पद्धतीने पुलाव तुम्ही घरी एकदा नक्की करून पहा आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका खास रेसिपी बरोबर। धन्यवाद।